शासनाच्या शेतकरी कायद्याविरोधात आज संपूर्ण देशभर शेतकरी बांधवांनी काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी आपला मोर्चा वळवला आहे. चंदगड तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने जो आंदोलनाचा भाग आज होत आहे त्याविषयी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष माननीय संभाजीदादा देसाई शिरोलीकर आमच्यासमोर आहेत आणि ते आपल्याला याविषयी दोन शब्दात मनोगत व्यक्त करावे. देशभर गेल्या 8 दिवसापासून जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, केंद्र सरकारनं जे शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले काळे कायदे त्याविरोधात शेतकऱ्यांचा जो एल्गार सुरू आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जाहीर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आमचे नेते माननीय सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी आणि प्रांताध्यक्षांचे थोरात साहेब आणि आमचे जिल्ह्याचे नेते मंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यावर या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून धरणे आंदोलन करण्याचं नियोजन आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्यानिमित्तानं आज आम्ही चंदगड तहसील कार्यालयावर आम्ही आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करत आहोत. निश्चितपणानं केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांच्या विरोधात जो जुलमी सगळे कायदे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांची जी अरेरावीची जी भाषा आहे आणि शेतकऱ्यांना मोडून काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाचा त्या प्रयत्नांना खेळ देण्यासाठीच म्हणून आम्ही सर्व काँग्रेसची सर्व मंडळी प्रत्येक जिल्हावार, प्रत्येक तालुकावार, प्रत्येक बूथवर आम्ही सर्व मंडळी एकत्र झालो आहोत आणि त्या पद्धतीनं आज ताकदीनं आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करत आहोत आणि यांच्या या लढ्याला ताकदीनं पुन्हा सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्ही ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहून त्यांना त्यांचा हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही त्यांना योगदान देणार आहोत आणि म्हणूनच हे आज आमचं तहसील कार्यालयावर, चंदगड तहसील कार्यालयावर हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे.